पाथरीतील किड्स पॅराडाईस पब्लिक स्कूल मध्ये जागतिक मराठी दिनाचे औचित्य साधून पहिले बाल साहित्य संमेलन थाटात पार पडले. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनीच या संपूर्ण संमेलनाची तयारी केली होती. विविध साहित्याची दालने या संमेलनाची आकर्षण ठरली होती. या संमेलनाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आले होते. तर पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले शहीद नितीन राठोड विचार मंच व शहीद संजय राजपूत दालन अशी नावे देऊन त्यांना हे संमेलन समर्पित करण्यात आले. दरम्यान या बाल साहित्य संमेलनाला अमरावती विद्यापीठाच्या अभ्यास निर्मिती मंडळाच्या सदस्य डॉक्टर ममताताई इंगोले यांनी भेट देऊन या संमेलनाचे कौतुक केले. या संमेलनाचे अध्यक्षस्थान खुशी राठोड या विद्यार्थिनीने भूषवले तर राहुल अंधारे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून क्षितिज सोनने यांची उपस्थिती होती. या उद्घाटन सत्राचे संचालन कृतिका बोबडे व सृष्टी उगले यांनी केले. यानंतर मोबाईलचे दुष्परिणाम व विद्यार्थी कसा असावा या विषयावर परिसंवाद पार पडला. या परिसंवादाचे अध्यक्ष पार्थ अरविंद वानखडे तर प्रमुख वक्ते म्हणून सुजल सुगंधी, प्रेम मानकर, खुशी राठोड, हर्षल ठाकरे, तन्मय उगले, राहुल अंधारे आदी विद्यार्थ्यांनी विचार व्यक्त केले. संचालन कल्याणी शिंदे तर आभार दीपाली औचार्य विद्यार्थिनी मानले. यानंतर कवी संमेलन पार पडले. यामध्ये राहुल अंधारे, स्नेहल बागडे, ओम निखाडे, मयुरी राठोड, रोहित तेलगोटे, प्रेरणा राठोड, वैष्णवी पेंढारकर, दीपाली अवचार आदी विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. संचालन गायत्री पेंढारकर हिने केले. कवी संमेलनानंतर गोपाल गाडगे यांची मुलाखत कृतिका बोबडे, प्रियानी पवार, रीना बगाडे, खुशी राठोड आदी विद्यार्थ्यांनी घेतली. या संमेलनामध्ये कुणाल उंद्रे, क्षितिज सोनने यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा माहितीपट दिला. नीरज पवार, चेतन ठाकरे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार माहिती संकलन केली. समृद्धी वानखडे, क्रिस्टी चिकडे यांनी नोबेल पुरस्कार प्राप्त मराठी लेखकांची माहिती दिली. दर्शन तायडे यांनी मराठी साहित्य प्रकारांची माहिती दिली. प्रज्वल शिंदे यांनी मराठी लेखकांची माहिती दिली. तर दालन सजावट, कल्याणी शिंदे, दीपाली अवचार, खुशी राठोड, कोमल अमानकर, रीना बगाडे, मनप्रीत कौर, कृतिका बोबडे, प्रियानी पवार, दीपिका चव्हाण यांनी केली. या संमेलनामध्ये मराठी विषयात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले. तर सुंदर मराठी हस्ताक्षर स्पर्धेत विजयी प्रेरणा राठोड हिला गौरवण्यात आले.